वीर धरणातून विसर्ग सुरू असतानाच उजनी धरणातूनही पाणी सोडण्यात येणार आहे, विसर्ग देखील वाढवण्यात आला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा भीमा नदीच्या काठांना आणि गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावर्षी पाणलोट क्षेत्रामध्ये अपेक्षेपेक्षा आधीच उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह आणि इतर जिल्हा देखील चिंता देखील मिटली आहे. सोलापूर जिल्ह्यात म्हणावासे पाऊस पडला नसला तरी पुणे जिल्ह्यामध्ये पडलेल्या पावसामुळे उजनी धरणाची तहान भागली गेली आहे. गेल्या महिन्याभरात हजारोंचा विसर्ग सोडल्यामुळे काही काळ थांबवले असता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ होऊन चंद्रभागेचे पाणी थेट घाटाला लागले आहे, तर नदीपात्रातील पुंडलिकाचं मंदिर देखील पाण्याखाली गेलं आहे. उजनी धरण 110% भरले असून धरणामध्ये येणारा विसर्ग वाढल्याने दिसत आहेत. इतिहासकालीन जुना दगडी पुलही पाण्याखाली गेले, त्याचप्रमाणे कोल्हापूर पद्धतीचे 8 बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत. आज अनंत चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी तसेच गणपती बाप्पाला विसर्जित करण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाने देखील दखल घेत अशा विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारले गेले आहेत. जर असाच पुणे भागात पाऊस पडत राहिला तर अधिक विसर्ग वाढून भीमा नदीला महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी व नदीकाठच्या गावांनी सतर्कतेचा राहण्याचाही सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. कॅमेरामन अभिजित नेहरावसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, पंढरपूर.